नमस्कार वीर पिता संतोष गोपाळराव काळे पळशी बुद्रुक तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद. पण तर खूप वाईट झालं होतं. आमच्यावाले आम्ही लोकांची वावर करत होतो, मोल मजुरी करत होतो, शेती करत होतो, शेतामध्ये राहत होतो. वस्ती नाही काही नाही, वळाच्या कडेला होतो एक नाल्याच्या. तिथं 20 वर्षे काढले आम्ही. 20 वर्षे काढल्याच्या नंतर मग पुढे जर शेकते शाळेत जायला लागले. शाळेत जाता जाता मग आम्ही ऊस तोडी करत होतो. ऊस तोडी केली आम्ही 1984 पासून तर 2016 पर्यंत. नंतर मग ते 2011 भरती झाली. भरती झाल्याच्या नंतर दोघं भाऊ एकच वेळेस गेले. एकच वेळेस दोघांची सही झाली. त्यांची म्हणजे खूप मेहनत झाली होती. त्याची झाली होती तर झाली होती. आमची खूप बिकट परिस्थिती होती. आम्हाला खायला दाणे भेटत नव्हते. आम्ही खूप वाईट दिवस काढले. पण मग आता ते चांगलं झालं. साऱ्याला आम्हालाच नाही अख्ख्या गावाला म्हणजे इतका आनंद झालता का. शाळेवाल्यांनी त्यांचा सत्कार केले, त्यांची गंज चे केले. आणि आता बी त्यांचं ते चालूच होतं. तो एक दिवस सुद्धा तिकून आल्याच्या नंतर एक दिवस सुद्धा आमच्याजवळ बसत नव्हता किंवा आमच्याजवळ थांबत नव्हता. ही शाळा जायची, ती शाळा जायची, इथं जायचं, तिथं जायचं. आणि त्यांचं आम्हाला सांगणं होतं का मी एकदा निघल्याच्या नंतर कोणी डोळ्याला पाणी बी आणायचं नाही. आणि माग एकदा निघला म्हणजे तो माग बी फिरून पाहत नव्हता. आज काही असा बोलला नाही. एकदा त्याच्या पायाला बर्फ लागला होता. त्याशी लाल गुंज ही झाली होती. तरी ते सुद्धा त्यानं आम्हाला सांगितलं नाही. 2 महिने तिकडे तो दवाखान्यात राहिला महिनाभर. तरी आम्हाला सांगितलं मला असं सांगितलंच नाही. आणि फौजी म्हणून सनी आम्हाला बी केव्हा असं भूषण वाटलं नाही का. आमचे 2 मुलं फौजी आहे ना. आम्हाला असे कपडे घालायचे का, आम्हाला असं राहायचं का, तसं राहायचं. आम्हाला त्यातलं कुठलंही काहीच अभिमान हे नाही झाला. त्याचं गण स्वप्न होते समोरचे. पण मग आता त्या स्वप्नाला आता करा पुढचं विघ्नच आमच्यावर असं कोसळलं की आम्हाला फक्त त्याच्यातून आता कोणे येणं बाहेर पडा हेच आम्हाला काही समजून होते. त्याचे स्वप्न आता त्याला घर घ्यायचं होतं. त्यानं आता मग जेव्हा आला होता 2 महिन्यापूर्वी तेव्हा त्यानं काही त्याच्यावले पैसे काढले होते. पैसे काढून सनी घर पाहत येणला. दोघं भाऊ औरंगाबादला जाऊन इकडे तिकडे जाऊन सनी घर घेण्याचं शेती घेण्याचं स्वप्न होतं. त्याचं कच बोलून दाखवत होतं फक्त की इथून आम्ही 40 गावला गेलो. एकदा रेल्वेत बसलो का आम्ही तुमचे नाही. आम्ही रेल्वेत मध्ये बसल्याच्या नंतर आम्ही तुमचे नाहीये. आमचं तुमचं प्रेम काहीच हे नाही राहिलं. आणि आम्हाला काय घडतं हे आम्ही तुम्हाला काही बी सांगू शकत नाही. आणि खरोखरच सांगत नव्हता. काळजी म्हणजे तिकडे गेल्याच्या नंतर आम्हाला नेहमीच जाईपर्यंत ती जिथं ड्युटी आहे तिथे पोहोचेपर्यंत आम्ही सारखे फोनच करत राहायचो. त्याला जर म्हंटल बा कर बा तू फोन नाही उचलत, फोन नाही करत, मला टाइमच भेटत नाही, माझ्या माग काम जास्त आहे, तुम्हाला काय. 4-4, 8-8 दिवस आम्हाला फोन सुद्धा करत नव्हता. फोन नव्हता येत. आम्ही होऊन जर केला तेव्हाच फोन. ते बी तितकंच 2 मिनिटं बोलायचा. ड्युटी फार महत्वाची. कोणत्या दिवशी तुम्हाला असं हे कळालं की दादा शहीद झाले आणि शेवटचं बोलणं काय झालं? मला समजूच दिलं नाही यांनी. जे ज्या दिवशी समजा जी घटना झाली फक्त ते मधल्या भाऊकडे फोन येईल होता. तो 4 वाजता येईल होता का 2:30 येईल होता. त्याला असं माहिती झाल्याच्या नंतर त्यानं सापळा रचून सनीनं आम्हाला इथून फरार करून दिलं. मंगळवार दिवस होता. 7:30 आम्हाला इथून फरार केलं. आमच्या बहिणीच्या घरी इथं जवळ डोणगाव तिथं नेऊन सनी दोघा भाषेचे भांडणं झाले म्हणे बा आणि तुमच्याशिवाय ते मिटत नाही म्हणून सनी तिथे नेलं भाषानं. तिथे नेल्याच्या नंतर आम्हाला पुन्हा त्याच्या शेतात घेऊन गेला. शेतातच गमावलं. दुसऱ्या दिवशी बुधवारी मी घरी आंघोळ गिंघोळ केली आणि म्हणलं बा मला बिड्या नाही म्हणून सनी 10-11 वाजता जवळ गाव आहे एक छोटं मोठं चांगलं बैरगाव म्हणून तिथं बिड्या आणाकरता गेलो. मग बिड्या आणाकरता गेलो म्हणल्याच्या नंतर त्यानं एका भाषानं चुलत भाषानं मोटरसायकलवर नेलं मला तिथपर्यंत. मी म्हणलं नाही ना मी जातो नाही म्हणे चला. ते म्हणजे माझ्यावरती असे 2-3 माणसं असे एनी टाईम राखण होते. त्यांना माहिती होतं का अशी अशी घटना झालेली म्हणून.
तर मग त्यांनी आम्हाला, मी त्या बिड्या आणायच्या निमित्ताने गेलो होतो तिकडे, त्या टपरीवर गेल्याच्या नंतर त्याला म्हणलं, अरे भाऊ ह्यो माझा मोबाईल तरी बघ, याच्यावर काहीच फोन नाही, फान नाही, काही नाही, काही नाही, 2 दिवसापासून काय भानगड झाली गडा. म्हणून सुने त्यानं घेतला आणि त्याच्यामधलं ते कार्ड बाहेर मध्ये काय केलं असेल ते केलं. आणि मग तसंच ते लगेच त्याच्यावर मॅसेज आला, तो म्हणे ये फोन आप किस काय, म्हणला माझाचे, माझा म्हणल्याच्या नंतर त्याला काही समज नाही. म्हणलं मग आपका आहे, बोले आपका नाम क्या आहे, मग सांगितलं मी का संतोष गोपाळराव काळे. आणि मग त्यानं पूर्णच पूर्ण ती माहिती टाकून दिली मोबाईल. काय माहिती? माहिती म्हणजे तो स्लायडिंग झाला, स्लायडिंग झाल्याच्या नंतर जिथं काही पडेल होता तिथं ते सारेचे स्लायडिंगचे जसाचा तसाच फोटो त्याने दाखवून दिला. फोटो दाखवल्याच्या नंतर तर तुम्हाला काय सांगू सर, शनिवारी काही नाही, खुशाल खुशाल सांगितलं त्यानं. म्हणून सांगितलं तरी मी त्याला इतकं म्हणलं, खरं भाऊ तुला असं दम लागल्या कसं काय उरायला, नाही म्हणे येतं वातावरण खराब आहे म्हणे त्याच्यामुळं उरायलं. तो तर असा सांगतच नव्हता, तिकडे जर काही बी झालं तर तो आम्हाला घरी अजिबात काहीच सांगत नव्हता. फक्त या वेळेस जाता वेळेस फक्त तो याच वेळेस आमच्या देखत फक्त त्याच्या डोळ्याला पाणी दिसलं आम्हाला, नाही तर 13 वर्षात आम्हाला कधी त्याच्या डोळ्याला पाणी नव्हतं दिसलं. दुःख जास्त होतं गावाला, दुःख जास्त होतं आमच्या गावावरती, कारण का जेवढं लेकी बाळी बाहेर देईल होत्या तेवढ्या टोटल लेकी बाळी सुद्धा आमच्याशी बोलायला आल्या. आणि सारे जेवढे मुलं बाहेर सर्व्हिसला इकडे तिकडे जेवढे जायला होते तेवढे टोटल मुलं त्या दिवशी आले. इथं जमिनीचे जास्त रेट असल्यामुळं आम्ही ते बी करू शकत नव्हतो. आणि आमची म्हणजे अशी परिस्थितीच नव्हती का ही जमीन घ्यायची का हे घर बांधायचं का इथं काही हे करायचं. छप्पर म्हणजे वाशाचं छप्पर बांधून सुने 5 टाच्या याच्यामध्ये आम्ही राहिलो. म्हणून सुने आम्हाला ते, आणि आज जो आहे मोठा मुलगा 1 महिना ज्या दिवशी त्याचा महिना त्या दिवशीच ड्युटीवर निघून गेला. आज बी अरुणाचलला त्याची ड्युटी आहे, पोरा करता पोर बायको घेऊन सुनील तो तिथं जाईल. आज अपेक्षा काय त्यांचं, आता ते स्मारक बी व्हावा किंवा एखादी कमान तरी व्हायला पाहिजे, पण अजून कुठलंच काही नाही. 1.5-2 महिने निघून गेले, अजून कोणी आलं नाही, पाहिलं नाही, कुठलंच काही नाही अजून. जय 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 महाराज.